वन विद्या विद्यार्थी संगठन की ओर से शुरू किए गए बेमियादी श्रृंखला अनशन बदस्तूर जारी है। सनद रहे है कि वन विद्या पदवी धारक विद्यार्थियों ने महाराष्ट्र वन सेवा में ACF RFO में 100% आरक्षण की मांग को लेकर 12 जनवरी से बेमियादी श्रृंखला अनशन की शुरुआत की थी। अनशन करने वाले विद्यार्थियों का कहना है कि शासन से जो मांगे मनवाने इन्होंने अनशन शुरू किया है, शासन के किसी भी नुमाइंदे ने इस अनशन की सूद नहीं ली। वे सभी अनशन के लिए अकोला से आए हैं। यहां उनके खाने रहने की कोई व्यवस्था न होते हुए भी अनशन जारी रखा है, जिससे विद्यार्थियों के सामने काफी परेशानियां आ रही है। विद्यार्थी संगठन के अध्यक्ष ने कहा कि वन मंत्री अगर हमारी ओर ध्यान नहीं देंगे तो ऐसे में हम विद्यार्थी जाए तो कहाँ जाए। अगर हमारी ओर ध्यान नहीं दिया गया तो कुपोषण और तीव्र करेंगे, ऐसी बात अनशन कर रहे विद्यार्थियों ने कही। नमस्कार, मी रोहित लांबे, मी वन विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष। आम्ही विद्यार्थी महाराष्ट्र वन सेवेत विद्यार्थ्यांना 100% आरक्षण मिळावे यासाठी झगडत असून गेल्या 30 वर्षापासून आमचा लढा चालू आहे। आम्ही गेल्या 5 दिवसापासून बेमुदत साखळी उपोषणाला माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सर यांचं होमटाऊन चंद्रपूर येथे साखळी उपोषणाला बसलेला असून आमच्याकडं शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। आम्ही सर्व विद्यार्थी अकोला तसेच दापोली येथून आलेलो असून चंद्रपुरात आमची राहण्याची कुठली सोय वगैरे नाही आहे। इथं मुलांची खूप हाल होत आहे आणि जर आपले वनमंत्री साहेब जर या प्रकरणाची जर दखल घेत नसतील तर विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा विचार काय आणि विद्यार्थ्यांनी पुढील भविष्यात काय करायचं। जर आमचं डिग्रीचे 4 वर्ष हे वनविद्या अभ्यासकात जात असतील आणि त्याचा जर उपयोग जर भविष्यात होत नसतील तर मग महाराष्ट्र शासनाने हे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस चालू केलेले तर हे खोलण्याचा मुख्य महाराष्ट्राचा हेतू काय। आमच्या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो, नाहीतर आमचे आंदोलन अधिकच तीव्र होऊ शकते हे मी सांगू इच्छितो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव कल्याणी कुंभरे। आम्ही गेल्या 4 दिवसापासून इथे उपोषण करीत आलेले आहोत, तरी शासनाने इथं काही येऊन दखल दिलेली नाही आहे। गेल्या 30 ते 25 वर्षापासून आम्ही फॉरेस्ट रिझर्वसाठी आम्ही लढत आलेलो आहोत। आम्ही फक्त रिझर्वेशनसाठी लढत आहोत कारण आम्हाला 100% रिझर्वेशन पाहिजे आहे। आपण बघतच आलेलो आहो की केरला ओरिसामध्ये 100% आरक्षण दिलेले आहे, तर महाराष्ट्रात का नाही। महाराष्ट्रात आम्ही 4 वर्षापासून डिग्री करत आलेलो आहोत। दापोली तसेच अकोल्यामध्ये हे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। BSc फॉरेस्ट्री आम्ही कोर्स हा 4 वर्षाचा कोर्स आहे। आम्हाला जे ट्रेनिंगमध्ये शिकवतात ते आम्हाला 4 वर्ष शिकवले आहेत। आमची गरज नाही आहे काही शासनाला, आम्ही डिग्री कॉलेज कशालाही। त्यामुळे प्लीज शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्ही 4 दिवसापासून साखळी उपोषण करीत आलेलो आहोत। शासनाने आम्हाला येऊन दखलसुद्धा देत नाही आहे। शासनाकडे आम्हाला याचं उत्तर पाहिजे आहे।